झाडावरनं कच्च्या केळीचे गड काढलेला आहे एका पातेल्यात पाणी घेतले आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे कच्च्या केळीचा चीक नितळल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे सर्व घरात उत्साहाचं वातावरण आहे आणि घरातील सगळी माणसं कामाला लागलेली आहेत साल काढून झाल्यानंतर त्यानंतर त्या केळीच्या काप करून घेतलेल्या आहेत पातळ असे केळीचे काप काढून घेतल्यानंतर पातीला जे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे केळी आपण घालून घेणार आहे एवढं उत्साह एवढं घाई कशासाठी हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत हे केळीचे कापनंतर पाणी निथळून गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत आपण इथं बनवत आहोत केळीचे चिप्स एकीकडे एक एक केळीचं काप करून घ्यायचे आणि दुसरीकडे केळी तळायचं हे काम चालूच आहे ते केळीचे चिप्स आपण लालसर असे तळून घेतलेले आहेत त्यानंतर ते चाळणीमध्ये काढले तेल नितळण्यासाठी इथे चार किलो प्रमाणात चिप्स बनवून तयार झालेले आहेत त्यामध्ये मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ आणि मिरची पावडर घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून मीठ मिरची पावडर व्यवस्थित सगळ्या चिप्सला लागेल एवढा उत्साह एवढी घाई एवढी लगबग एवढे चिप्स कशासाठी तर आमच्या इथे आमचं गाव लोणी काळभोर इथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन होते ही पालखी लोणी काळभोर इथे एक दिवस मुक्कामासाठी असते तर आलेल्या वारकऱ्यांसाठी हे चिप्स वाटण्यासाठी आम्ही बनवलेले आहेत चिप्स थंड झाल्यानंतर त्याची पॅकिंगचं सा काम चालू आहे आम्ही पॅकिंग करून घेतलेली आहे तर पालखीतले काही सुंदर क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद